विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आपण सामान्य विज्ञान बघतोय सामान्य भाषेमध्ये. द्रव्याचे संघटन नावाचा आपला टॉपिक आहे आणि हा टॉपिक आहे ना एक बेसिक टॉपिक आहे इथलचा रसायनशास्त्रामधला. इयत्ता 8वीच्या पुस्तकामधलं हे प्रकरण आपल्याला आज बघायचं आहे. अत्यंत बेसिक कन्सेप्ट याच्यामध्ये आहेत ज्या की तुम्हाला पुढे 9वी आणि 10वी साठी कामाला येतात. ज्या तुम्हाला जे विज्ञान तुम्ही शिकतायत त्याच्यामध्ये पुढच्या कन्सेप्ट समजण्यासाठी कामाला येतात. आणि परीक्षाभिमुख बरंच काही आहे यावर प्रश्न सातत्याने येतात. अभ्यासकट्टा ऍप आहे आपल्याला या ठिकाणी जायचं आहे. राज्यसेवा असेल कंबाईन असेल तलाठी पोलीस भरती इतर विविध सरळ सेवा एक्झामची तयारी तुम्ही अभ्यासकट्टा ऍपवर करू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला हे सगळे लेक्चर्स तुमच्या बॅचेसमध्ये भेटणार आहे. चला तर सगळ्यांनी नवीन मित्रांनी लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अभ्यासकट्टा ऍप डाउनलोड करून घ्या. काही गोष्टी ज्या तुम्हाला माहिती आहे तुम्ही स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी आहात. द्रव्याच्या विविध अवस्था कोणत्या चला तुम्हाला काय माहिती आहे कोणत्या अवस्था असतात द्रव्याच्या किती अवस्था असतात द्रव्याच्या सांगा तुमचं आतापर्यंतचं ज्ञान. बर्फ पाणी वाप वेगवेगळ्या अवस्थेमध्ये आहेत तिघांची अवस्था तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर द्रव्याचा जो लहानात लहान कण आहे याला तुम्ही काय म्हणणार बघा तुमचं पूर्वज्ञान या ठिकाणी बघतोय. तुम्ही आतापर्यंत जो अभ्यास केलेला आहे तो तुम्हाला या ठिकाणी स्वतःला त्या ठिकाणी आठवायचा आहे. द्रव्याचे प्रकार तुम्हाला विचारलेले आहेत हे सगळं आधीच्या इयत्तेमध्ये झालेलं आहे. तुम्ही क्रमिक पुस्तक वाचले असतील तर लक्षात येईल. म्हणजे आपल्या सभोवताली ज्या काही दिसणाऱ्या आणि दृष्टीला न दिसणाऱ्या सर्वच वस्तू आहेत या द्रव्यापासून बनलेल्या असतात. द्रव्य हा शब्द आहे द्रव्य. जे काही दिसतंय आणि जे नाही दिसत ते सुद्धा न दिसणाऱ्या म्हटलंय डोळ्याला न दिसणाऱ्या म्हणजे ते आहे पण आपल्याला दिसत नाही सामान्य. आता बघा इथे काही प्रयोग वगैरे तुम्हाला दिलेले आहेत. आपण डायरेक्टली आपल्या कामाच्या याच्यावर जाऊया. हे जे द्रव्य असतं ना याच्यामध्ये एक बल असतं आंतररेणवीय आकर्षण बल त्याला म्हटलं जातं. शब्द महत्वाचा आहे. आंतर रेणवीय रेणू हा शब्द यापूर्वी तुम्ही ऐकलेला असणार आहे. ते बल याच्यामध्ये कार्यरत आहे द्रव्याच्या कणामध्ये. आता या बलाची क्षमता किती आहे कोणत्या आंतर रेणवीय बलाची क्षमता किती आहे बघा बरं का. इथे हे जे द्रव्य असतं ना त्याच्या भौतिक अवस्था एक वायू स्वरूपात तुम्ही समजा फुगा बघतायत त्याच्यामध्ये जी भरलेली ना हवा ती एक द्रव्यच आहे. त्याच्यानंतर द्रव्य आणि स्थायू हे वायू स्वरूपातली जी हवा आहे ना इथे अंतर जास्त आहे त्या रेणूंमधलं अणूंमधलं. द्रव्यात जरा कमी होत गेलं आणि स्थायूमध्ये आणखी कमी म्हणजे घट्ट होत चाललंय. या तीन गोष्टी म्हणजे जे स्थायू आहे ना स्थायूची कण या अत्यंत लहान जवळजवळ सगळ्यात महत्वाचं. आणि मग स्थायू मधलं जे आंतररेणवीय बल आहे हे सगळ्यात जास्त प्रभावी आहे. हा पेन आहे या पेनामध्ये हे स्थायुरूप सगळे हे द्रव्य भरलेलं आहे घट्ट आहे सगळं म्हणून हे प्रभावी आहे लक्षात ठेवा. आता हे कण जवळच जवळ आहे त्याच्यानंतर स्पंदन पावतायत ही बरं का स्पंदन पावतात ते आपल्याला दिसत जरी नसले तरी त्यांना. आणि मग स्थायूंना यामुळे ठराविक आकार आणि आकारमान प्राप्त होतोय. उच्च घनता त्याची आहे असंपिंड्यता आहे नॉन कॉम्प्रेसिबिलिटी हे गुणधर्म. म्हणजे तुम्हाला उद्या प्रश्न असा येतो ना स्थायूचे गुणधर्म काय ते कशामुळे प्राप्त होत आहेत. आंतररेणवीय बलाचा या ठिकाणी इफेक्ट आहे. स्थायूमध्ये तुम्हाला माहिती आहे म्हणजे की उच्च घनता असते स्थायूची असंपिंड्यता असते. आता बरेच जण मग इथे असंपिंड्यता म्हणजे काय हे ती विचारतील. आपण ऑलरेडी आधीच्या लेक्चरमध्ये घेतलेलं आहे ते आणखी दबू नाही शकत. ते जी लवचिकता वगैरे म्हणतो का आपण थोडस त्याच्याशी निगडीत हा शब्द आहे. आता तुम्ही हेच द्रव स्वरूपात गेले इथलची ती सक्षमता जी आहे बलाची ती कशी बघा मध्यम आहे द्रवामध्ये. इथे इथे मध्यम बनाया द्रवामध्ये मध्यम आहे. ते कणांना ठराविक जागी अडकवून ठेवणे इतके प्रभावी नसले तरी त्यांचे एकत्रित गठन करण्यासाठी प्रभावी असते. म्हणजे एकत्रितपणे जर आणतात खूप जास्त जरी प्रभावी नसेल तर एकत्र आणतायत. म्हणजे द्रवाचे आकारमान हे ठराविक राहते त्याचं आकारमान ठराविक आहे तुम्ही जेवढं म्हणाल तेवढं. पण
त्याचा आकार ठराविक नसणार आहे. त्याला तुम्ही ज्या भांड्यामध्ये टाकाल त्याप्रमाणे त्याचा आकार होईल, पण आकारमान बदलेल का? म्हणजे ते समजा एक लिटर असेल तर ते एक लिटर तर एक लिटरच आहे, पण तुम्ही त्याला गोलाकार भांड्यामध्ये टाकलं ते गोलाकार होईल, चपट्या भांड्यात टाकलं ते चपटं होईल. आकारमान जे आहे तेच आहे, आकार बदलतोय द्रवाच्या बाबतीमध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं त्याच्यामध्ये प्रवाहिता आहे, म्हणजे तुम्ही ते हे जर पाणी समजा खाली टाकलं अशी उतरती बाजू आहे, तिथून प्रवाह सुरू होईल त्याचा, म्हणजे ते वाहण्यास सुरुवात होईल. द्रवाचा गुणधर्म प्रवाहिता. आकार ठराविक नाहीये, त्याचं जसं धारक जे काही पात्र आहेत ज्या पात्रात टाकणार तुम्ही तसा त्याचा आकार होणार. म्हणजेच ते का घडतंय, इथे आंतररेन्वीय बल जे क्षीण आहे बघा, मध्यम आहे द्रवात. आता वायूत तुम्ही गेले तर ते अतिक्षीण आहे, म्हणजे कधी कमी होत चाललं आंतररेन्वीय बल. आंतररेन्वीय बल हा शब्द इथे लक्षात ठेवा. आता जेवढं क्षीण तेवढं वायूचे घटक जे आहे ना ते मुक्तपणे या ठिकाणी हालचाल करतायत, मुक्तपणे विखुरतायत, सर्व जागा व्यापून टाकतायत. तुम्ही फुगा बघितलाय, फुग्यात वायू भरला जात आहे, जेवढं फुगता येईल तेवढं फुगता येईल, जागा व्यापून टाकताय. त्याला आकारही ठराविक नाही आणि त्याचा आकारमानही ठराविक नाही दोन्ही, तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बघा म्हणजे इथे जे आपण ही जी काही आता वरती बघितलं सगळं एका तक्त्यामध्ये यांनी दिलं. द्रव्याची भौतिक अवस्था, स्थायू अवस्था. स्थायू स्थायू अवस्था म्हणजे काय असतं बघा, याच्यामध्ये हे दृढ असतं, आकारही असतं आणि स्थितीस्थापक असतं. द्रव जे आहे, द्रव्य जे आहे त्याच्यामधलं जे स्थायू आहे, द्रव्य आणि द्रवामध्ये फरक बघा. द्रव हा द्रव्याचा प्रकार आहे, द्रव्य ही एक व्यापक संकल्पना आहे. द्रव्य त्याच्यामध्ये स्थायू वायू द्रव येतं, बरेच जण ते द्रव्य आणि द्रव मध्ये कन्फ्यूज होतात. द्रव कसं आहे बघा, स्थायू कसं आहे, आकारमान ठराविक आहे स्थायूचं, आकार सुद्धा ठराविक आहे, असंपीड्यता नगण्य आहे, आंतररेन्युएबल प्रभावी आहे कारण अंतर कमी आहे. येस म्हणजे तुम्हाला स्थायू म्हटलं तुमच्या समोर हे सगळं आलं पाहिजे, त्याची ही वैशिष्ट्य आली पाहिजे. आकारमान आकारचं पीडता आंतररेन्युएबल कारण आता द्रव कसं आहे माहिती, प्रभावी आहे, हे प्रवाही आहे, वाहतय, आकारमान आहे द्रवाला पण आकार नाहीये निश्चित. संपीड्यता कमी आहे, आंतररेन्युएबल मध्यम आहे आणि कणांमधला आकार सुद्धा मध्यम आहे, वायू सुद्धा प्रवाही आहे. निश्चित आकार नाही, निश्चित आकारमान नाही. हा त्याला तुम्ही दाबू शकतात, त्याला ठाचून भरू शकतात गॅसला तुम्ही, संपीड्यता त्याला म्हणतात. ते दाबून किती तुम्ही भरू शकता त्याला, ती इथे महत्वाचं आहे, ते महत्वाचं आहे. आंतररेन्युएबल अत्यंत नगण्य आहे, कणांमधलं अंतर खूप जास्त आहे. ओके तो मुद्दा लक्षात ठेवा या ठिकाणी. आता तुम्हाला रासायनिक सूत्र संघटन वगैरे ते सुद्धा या ठिकाणी विचारलेलं आहे. आता या ठिकाणी द्रव्याचं जे रासायनिक संघटन आहे त्या संदर्भात आपण थोडंसं लक्ष देऊया. आणि आता या जेवढ्या काही कन्सेप्ट येणार आहे ना त्या सगळ्या लय महत्वाच्या, मूलद्रव्य मिश्रण पुढे संयोग वगैरे सगळं 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 परीक्षेत विमुखच. द्रव्याचं वर्गीकरण करण्याची दुसरी पद्धत द्रव्याचं रासायनिक संघटन याच्यावर आधारित असते. ते रासायनिक दृष्ट्या कशापासून बनलेलं आहे हे तुम्हाला माहीत झालं पाहिजे, हे तुम्हाला कळालं पाहिजे. द्रव्याचे लहान लहान लहानात लहान जे कण आहेत ते एकसारखे आहेत की वेगवेगळे आहेत त्याच्यावरून मग त्याचं मूलद्रव्य ज्याला आम्ही इलिमेंट म्हणतो आहे, किंवा मग संयुग ज्याला कंपाऊंड म्हणतोय, किंवा मिश्रण मिक्सचर म्हणतोय, असे प्रकार पडतात. तीन प्रकार आहे कशानुसार, द्रव्याच्या रासायनिक संघटनानुसार. म्हणजे मूलद्रव्य संयुग आणि मिश्रण हे द्रव्याचे प्रकार आहे हे आधी लक्षात घ्या, त्याच्यावर डिटेल बघू आपण. आता मूलद्रव्याच्या बाबतीत जर बघितलं तर काय लक्षात ठेवायचं, एका मूलद्रव्यातील किंवा एका संयुगातील सर्वच लहानात लहान कण जे आहे, लहानात लहान कण म्हणजे एकतर अणू असतील किंवा रेणू असतील, हे एकसारखे असतात. मात्र मिश्रणातले कण हे दोन किंवा अधिक प्रकारचे असतात. बघा संयुग असेल किंवा मूलद्रव्य इथलचे कण सगळे सारखे, मिश्रणामध्ये मिक्सचर झालेलं आहे. सोप्पा सोप्पा पुढे जातो पुढे जातो. मूलद्रव्य म्हणलं का एकाच प्रकारचे अणू मूलद्रव्यामध्ये, म्हणजे ऑक्सिजनच्या रेणूमध्ये ऑक्सिजनचे दोन अणू असतात. चालेल मूलद्रव्य झालं, मूलद्रव्य झालं.
आता संयुगाचे लहानात लहान जे कण आहे, बघा मूलद्रव्याच्या बाबत आपण काय म्हणलो, एकाच प्रकारचे अणू आहेत. संयुगाचे लहानात लहान कण जे आहे ज्याला रेणू म्हणतोय आपण, ते दोन किंवा अधिक प्रकारचे असू शकतात. संयुग आणि मूलद्रव्यामधला फरक जो आहे, सूक्ष्म फरक, तो समजून घ्यायचा आहे. तो एकदा जर समजला, ओके, मग कामच तुमचं सोपं होणार आहे. अणू एकमेकांना जोडून म्हणतात संयुग. म्हणजे पाण्याच्या प्रत्येक रेणूमध्ये हायड्रोजनचे दोन अणू आहेत, ते ऑक्सिजनच्या एका अणूला जोडलेल्या स्थितीमध्ये आहे. तर मिश्रणात काय आहे, लहानात लहान कण दोन किंवा अधिक मूलद्रव्य आणि संयुगाची अणू रेणू. मिश्रणामध्ये दोन किंवा अधिक, दोन हा शब्द फार महत्वाचा आहे. फक्त एक असेल ना तर मिश्रण बनणारच नाही, ते त्यात काहीतरी दुसरा सहभागी झालं पाहिजे, तर ते मिश्रण आहे. म्हणजे आपण एन टू म्हणतोय, ओ टू म्हणतोय, एआर आहे, एच टू आहे, सीओ टू आहे, हे काय आहे, हे घटक रेणू, हे प्रमुख घटक रेणू आहे. पितळ म्हणलो आम्ही, पितळ हे मिश्रण आहे. मिश्रण, तुम्हाला प्रश्न आला की पितळ कशापासून बनतं, ब्रॉन्झ कशापासून बनतं, हे सरळ सिव्हिल वगैरे आलेले प्रश्न आहे बरं का. हा मुद्दा नोट डाऊन करून घ्या, पितळ कशापासून बनतंय, ब्रॉन्झ कशापासून बनतंय. मी तुम्हाला शॉर्टकट सांगितलं बघा, पिताजी, काय पिताजी, आणि याच्यानंतर तुम्ही विसरणार नाही. जे नवीन मित्र आहेत ते नाही विसरत. पितळ जे आहे ते तांबे, ज्याला आम्ही सीयू म्हणतोय, आणि जस्त जिंक म्हणतोय, याच्यापासून म्हणतोय आलं पिताजी. दुसरं आहे ब्रॉन्झ, ताग, तांबे आणि कथील पासून म्हणतोय. मी ते खरं म्हणजे शॉर्टकट त्याचा असा, आपण त्याला काही अर्थ नाहीये, पण ब्रॉन्ताक असं एक शॉर्टकट आपण केलं होतं. चला बाबा एकदा लक्षात ठेवलं, राहिलं ज्यांच्या राहील त्यांनी ठेवा, थोडं लिहून घ्या वहीमध्ये. म्हणजे जे ब्रॉन्झ आहे ना, हे तांबे आणि कथील या मूलद्रव्याचे अणू असतात, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, आपण विविध परीक्षांची तयारी करतो आहे. तुम्ही नवीन असाल, तुम्हाला स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन पाहिजे असेल, आणि हे क्रमिक पुस्तकं किंवा इतर सगळं स्टडी मटेरियल, याच्यावरचे लेक्चर्स, टेस्ट पेपर सगळं पाहिजे असेल, तर तुमच्यासाठी मग अभ्यास कट्टा नावाचं ऍप्लिकेशन, हा लोगो आहे. तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन ते ॲप डाउनलोड करू शकतात. ग्राम सेवकी विजय भव ब्याच आहे, जिल्हा न्यायालय भरती ब्याच आहे, आरोग्य सेवक आरोग्य सेविकेची ब्याच आहे, पोलीस भरतीची खाकी ब्याच तुम्ही या ठिकाणी बघताय, तलाठीची संपूर्ण ब्याच या ठिकाणी आहे, पुढे महा टीईटीची संपूर्ण ब्याच आहे, महा टीईटीची, त्याच्यानंतर सरळ सेवेची ब्याच या ठिकाणी तुम्ही बघता आहात, कृषी सेवकची ब्याच बघता आहात. अभ्यास कट्टा ॲप आहे, या ॲपवर जाऊन तुम्हाला या ठिकाणी या बॅचेस जॉईन करता येतील आणि आपला अभ्यास सुरू करता येईल. हा तक्ता मला वाटतं तुमच्यासाठी फारच महत्वाचा, फारच. मूलद्रव्य, संयुगी आणि मिश्रण हे नीट समजून घ्या. याला स्टेट बोर्ड म्हणतो आहे, बेसिक समजून घ्यायचं, थोडासा वेळ द्यावा लागेल, वेळ द्यावा लागेल तुम्हाला. मग इथे नायट्रोजनचे रेणू आहे मूलद्रव्यामध्ये, बघा एन टू चे रेणू तुम्ही या ठिकाणी बघताय. संयुगामध्ये आम्ही काय म्हणलो माहिती का, एन ओ टू म्हणजे नायट्रोजन आहे आणि ऑक्साईड आहे. एन ओ टू इथे इथे संयुगामध्ये एक नायट्रोजन आला, एक ऑक्साईड आला, एकत्र दोन दोन याचे रेणू आले. मिश्रणामध्ये काय माहिती का, एन टू आहे आणि एन ओ टू यांचं मिश्रण. फरक थोडासा लक्षात घ्या, थोडा जास्त नाही, बरोबर लक्षात. आता इथे बघा ऑक्सिजनचे ओ टूचे रेणू या ठिकाणी आहे मूलद्रव्यामध्ये, इथे नायट्रिक ऑक्साईडचे रेणू या ठिकाणी आहे ज्याला आम्ही संयुग म्हणतोय, आणि इथे एन टू आणि ओ टू यांचं मिश्रण आहे ज्याला आम्ही मिश्रण म्हणतोय. म्हणजे काय होते, मूलद्रव्यामध्ये काय आहे, मूलद्रव्याचा घटक पदार्थ एकच आहे, घटक पदार्थ एकच आहे. इथे आम्ही बघितलं ऑक्सिजन आहे, इथे नायट्रोजन, बघा मूलद्रव्यामध्ये म्हणजे एकच मूलद्रव्य ते स्वतः, तोच एक घटक पदार्थ, बस तो घटक पदार्थ या ठिकाणी लक्षात घ्या, तो घटक पदार्थ या ठिकाणी लक्षात घ्या. आता संयुगामध्ये काय माहिती का, संयुगाचा सुद्धा घटक पदार्थ हा एकच आहे आणि तो म्हणजे संयुग स्वतः. इथे आम्ही म्हणलो एनओ, वरती म्हणलो एनओ, स्वतः तो एक घटक पदार्थ. मात्र मिश्रणामध्ये दोन किंवा अधिक मूलद्रव्य आणि संयुग आहे. मिश्रणाच्या बाबतीत तुम्हाला ते लक्षात ठेवायचे, मिश्रणाच्या बाबतीत लक्षात ठेवायचे. आता मूलद्रव्याचे अणू रेणू एक समान असतात, बघा मूलद्रव्यामध्ये एक समानता आहे. संयुगाचे सर्व रेणू एक समान आहे, रेणू म्हटल्या इथे इथे
आणि पण मिश्रणामध्ये रेणू अणू हे दोन किंवा अधिक प्रकारचे आहे हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. मूलद्रव्य, संयुग आणि मिश्रणे असे तीन घटक तुमच्या समोर आहे, कामाचे आहे. आता मूलद्रव्यामधील मूलद्रव्याच्या रेणूतले सर्व अणू जे आहेत ते एक समान आणि एकमेकांना रासायनिक बंधांनी जोडलेले असतात. एक समान आहे, एकमेकांना जोडल्या जाते, रासायनिक बंधांनी जोडले जाते. संयुगामध्ये काय होते, रेणूतले घटक अणू दोन किंवा अधिक प्रकारचे एकमेकांना रासायनिक बंधांनी जोडतात. संयुगामध्ये दोन पेक्षा अधिक प्रकार म्हटले आणि मिश्रणामध्ये घटक रेणू एकमेकांपासून भिन्न भिन्न रासायनिक बंधाने न जोडलेले असं म्हटले, न जोडलेले म्हटले पण एकमेकांपासून भिन्न आहे. आता वेगवेगळ्या मूलद्रव्यांचे रेणू आणि वेणू अणू हे वेगवेगळे असतात. संयुगातील घटक मूलद्रव्याचे ठराविक असे प्रमाण असते आणि मिश्रणामध्ये ते प्रमाण बदलू शकते. म्हणजे मिश्रणामध्ये फिक्स असं प्रमाण नाहीये, संयुगामध्ये मात्र फिक्स प्रमाण आहे, लक्षात ठेवा का. संयुगातील प्रमाण हे फिक्स आहे. संयुगाचे गुणधर्म घटक मूलद्रव्यांच्या गुणधर्मापेक्षा वेगळे असतात. संयुग हे नव्याने असं नवीन काहीतरी त्याच्यातून निर्मिती होती आहे, मात्र मिश्रणामध्ये त्या घटक पदार्थांचे गुणधर्म राखले जातात हे फसवत आहे. काय नॉट इन मिक्स, मिश्रणामध्ये सगळं मिक्सिंग आहे म्हणजे मग इथे त्याचे गुणधर्म बदलतील का, ती बदलतायत संयुगामध्ये बदलतायत, त्या संयुगामध्ये बदलतायत हे लक्षात ठेवा. आता पाणी हे एक संयुग आहे आणि दूध हे एक मिश्रण आहे, तुम्हाला माहिती आहे का. आणि याच्यावर लय वेळा प्रश्न आले, वेगवेगळे आले, कसे आले मी सांगतो. पाणी कशापासून बनते बघा, शुद्ध पाणी जे असतं म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन या मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगाने बनतात. दोघं एकत्र येतात का तेव्हा संयोग म्हणतो आपण, तो शब्दच भारी आहे. पाण्याचा स्रोत कोणता जरी असला तरी ऑक्सिजन आणि हायड्रोजनचं वजनी प्रमाण हे 8:1 असत. बघा आधी ओ आहे नंतर एच आहे, ओ एच. ऑक्सिजन आधी आहे 8 आणि हायड्रोजन 1 आहे. ऑक्सिजन जास्त महत्वाचा आहे, हे जाणं ते 1:8 मग ऑक्सिजन की हायड्रोजन, तुम्हाला माहिती आहे ऑक्सिजन जास्त महत्वाचा आहे ना. मग ऑक्सिजनचे 8 भाग हायड्रोजनचा 1 भाग हे लक्षात घ्या. हायड्रोजन हा काय करतो माहिती, ज्वलनशील आहे आणि ऑक्सिजन हा त्याला मदत करतो. तुम्ही म्हणाल पाणी तर आग विझवत, इथे हा काय कार्यक्रम चाललाय बघा. येत हीच तर मजा आहे, यालाच तर जादू म्हणतात. हायड्रोजन ज्वलनशील आहे, ऑक्सिजन ज्वलनाला मदत करतो, मात्र दोन्ही एकत्र आले तर ते पाणी जे आहे ते द्रवरूप बनतं आणि ते ज्वलनशील आहे नाहीये, ज्वलनाला मदतही करत नाही, उलट आगीला विझवते. स्वतंत्रपणे हायड्रोजनचा गुणधर्म वेगळा आहे ज्वलनशील, ऑक्सिजनचा सुद्धा मदत करण्याचा गुणधर्म तिकडे, मात्र दोन्ही एकत्र आले मग गेम बदलतोय, मग गेम पालटतोय. दोन्ही एकत्र आहे म्हणून यांना आम्ही संयुग म्हणतोय. पाणी हे एक संयुग आहे. मी जे काही सांगतोय, जे काही शिकवतोय ते तुम्हाला कळत असावं, कळत असेल कमेंट करत चला, लाईक करा, शेअर करा. इतिहास सगळे सगळे पुस्तक मी घेणार आहे, डिजिटल बोर्डवर घेणार आहे, सोप्या भाषेमध्ये घेणार आहे. आता दूध एक मिश्रण बघा, दुधामध्ये काय काय, दुधामध्ये पाणी, दुग्ध शर्करा आहे, स्निग्ध पदार्थ आहे, प्रथिन आहे आणि आणखी काही नैसर्गिक पदार्थांचं मिश्रण आहे. पाणी, दुग्ध शर्करा, स्निग्ध पदार्थ, प्रथिने आणि काही नैसर्गिक पदार्थांचं मिश्रण. दुधाच्या स्रोताप्रमाणे दुधातील विविध घटक पदार्थांचे वेगवेगळे प्रमाण असते. बघा म्हणजे स्रोत म्हणजे काय, दूध कशाचं, गाईचं दूध आहे, म्हशीचं दूध आहे, कशाचं दूध आहे, मेंढीचं दूध आहे, त्याच्यानुसार काही प्रमाण बदल. हा आपण एक गोष्ट लक्षात घ्या, इथे हा प्रश्न येऊन गेला बघा. हा प्रश्न तुम्हाला म्हणजे सरळ सेवेला बऱ्याच वेळेस येऊ शकतो, ग्रामशोकला वगैरे येऊ शकतो. गाईच्या दुधामध्ये स्निग्ध हे 3-5% आहे, म्हशीच्या दुधामध्ये ही 6-9% आहे. म्हशीचं दूध महाग का असतं याचं उत्तर तुम्हाला सापडलं की नाही, किती जणांना सापडलं मला सांग. स्निग्ध काय आहे, स्निग्धामध्ये जास्त ऊर्जा आहे, एनर्जी आहे. दुधामध्ये पाणी हा निसर्गतः घटक मोठ्या प्रमाणावर आहे म्हणून ते द्रव अवस्थेत आहे, मात्र दुधाची जी गोडी आहे ती दुग्ध शर्करेमुळे आहे. त्या शर्करेला आम्ही लॅक्टोज असं म्हणतो, जी दुधातली शर्करा आहे तिला आम्ही लॅक्टोज म्हणतो. ओके, ते माहीत असलं पाहिजे. म्हणजे दूध हे एक मिश्रण आहे, पाणी हे एक संयोग आहे, हे लक्षात ठेवा. आता मग तुम्ही म्हणाल चला आता मूलद्रव्य काय, भानगडी आम्हाला जरा तेच नीट सांगा. टाइप्स ऑफ इलेमेंट्स किती जण माहिती बरं,
मूलद्रव्याचे प्रकार किती त्यांना माहित आहे. त्यांनी दिलंय इथे उदाहरण दिलेलं आहे, काही गोष्टी दिल्या आहे. तुम्ही अॅल्युमिन लोह हा शब्द ऐकलाय. यपी फेरस, तांबे सी यू, अॅल्युमिनियम ए एल, कार्बन सी, हे सगळे मूलद्रव्य आहेत. आता याची वेगवेगळे वैशिष्ट्य आहे. एखादा मग पृष्ठभागाला चकाटी चकाक्या असू शकते का त्याची. एखादा पसरट होतो आहे, एखादा निस्तेज असेल, एखाद्याला ठोकल्यावर तुकडे होतात. प्रत्येकाचे वेगवेगळे गुणधर्म, प्रत्येक मूलद्रव्याचे वेगवेगळे गुणधर्म. याच्यातही पुढे वर्गीकरण करावं लागतं ना. मग काय करतो वर्गीकरण आम्ही, म्हणजे मूलद्रव्यांना चकाकी असू शकते, ते निस्तेज असू शकतात, वर्धनी असू शकतात किंवा ठिसूळ असू शकतात. हे भौतिक गुणधर्म आहे बघ. आणि भौतिक गुणधर्माच्या आधारे आम्ही त्याचं वर्गीकरण करतो, त्याचे प्रकार पाडतो. सुरुवातीला आम्ही काय केलं माहिती का, एक म्हटलं धातू आणि दुसरं म्हटलं अधातू. आपण धातू आणि अधातूवर एक स्वतंत्र लेक्चर घेणार आहे, पुढचं लेक्चर तेच आहे, डिटेलच करणार तुमचं. काही आणखी मूलद्रव्यांचा शोध लागला मग त्यांना आम्ही म्हटलं धातू सदृश. हे आपण पुढच्या पाठात बघणार आहोत, पण एक लक्षात ठेवा फक्त मूलद्रव्याचे प्रकार ते पडतात. आता संयुगाचे प्रकार कोणते पडतात, तुम्हाला इथे प्रयोग वगैरे दिला आहे, आपण त्याच्यावर जाणार नाही, आपण डायरेक्ट निष्कर्षावर जाऊया. आपल्याला जे परीक्षा विमुख येते आपण करू, तर परीक्षा विमुख जे येते आपण करू. काय म्हणतंय बघा, काही घटक असे असतात की ज्यांना उष्णता दिली की मग त्याचं काहीतरी मागे राहतं, कोळसा वगैरे मागे राहतो. आपण बघितलंय बघितलंय लाकूड जाळलं समजा, कोळसा मागे राहिला, तो काळा आहे आणि तो कार्बनचा बनलेला असतो. तो कोळसा काळसर औषध जो असतो, कोळसा म्हणतो आपण त्याला गावाकडे, तो कार्बनचा बनलेला असतो. आणि काही संयुगे जे हवेमध्ये तीव्रपणे तापवली तर त्यांचा ऑक्सिजन बरोबर संयोग होतो, वायुरूप पदार्थ तयार होतात. ज्वलन पूर्ण झालं नाही, खाली अवशेष रूपाने जो राहतो तो कोळसा आहे. त्याला आम्ही संयुग कार्बनी संयुगे किंवा संयुक्त सेंद्रिय संयुगे असं म्हणतो आहे. मग त्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, फक्त कोळसाच नाही म्हणायला, मी कोळसा तुम्हाला एक समजण्यासाठी सांगितलं, पण इतर बऱ्याच बाबी आहेत त्यामध्ये. मग कार्बोदके, प्रथिने, हायड्रोकार्बन, पेट्रोल, स्वयंपाकाचा गॅस, अशी सेंद्रिय द्रव्य जी आहे, सेंद्रिय संयुगांची बनलेली ही सगळी द्रव्य आहे. सेंद्रिय संयुग कशाला म्हणायची ती लक्षात घ्या. वरती एक उदाहरण यांनी दिलं होतं, साखर कापूस ग्लुकोज युरियाचं, ती सगळी सेंद्रिय संयुग आहेत. बघा लहान लहान गोष्टी असतात, प्रश्न इथेच तयार होतात की कापूर साखर ग्लुकोज युरिया ही सेंद्रिय संयुग आहेत. ज्या संयुगाचा तीव्र उष्णता दिल्यावर अपघटन होऊन मागे अवशेष उरतो त्यांना असेंद्रिय संयुग आम्ही म्हणतो आहे. इथे मागे काळ्या रंगाचा कार्बन राहतो, इथे अपघटन होत आहे आणि मागे अवशेष मिळतो उरतो आहे, असेंद्रिय किंवा अकार्बनी संयुग म्हणतो. म्हणजे कार्बनी मध्ये कार्बन या, जिथे कार्बन नाहीये मात्र काहीतरी अवशेष राहतोय त्याला आम्ही असेंद्रिय संयुगी म्हणतो. म्हणजे बघा, मीठ असेल, सोडा असेल, गंज, मोरचूद, चुनखडी, हे काळं झालंय का कार्बन सर्ग, कोळशासारखं नाही झालंय, असेंद्रिय संयुग. आणखी एक प्रकार आहे जटिल संयुग. कशाला म्हणायचं जटिल संयुग, अनेक रेणू ज्या ठिकाणी येत आहेत बघा, एकत्रीकरण होते, जटिल अशी संरचना तयार होते आहे. मॅग्नेशियम आहे समजा, त्याचा समावेश असलेलं क्लोरोफिल आहे, जटिल संयुग. बघा बरं का, क्लोरोफिल काय, त्याच्यामध्ये मॅग्नेशियम आहे, हा प्रश्न येऊन गेला आहे. हिमोग्लोबिन काय, याच्यामध्ये लोह आहे, लोह लक्षात ठेवा, हे माहित पाहिजे आम्हाला. आणि सायनोकोबाल्मिन जीवनसत्व B12 याच्यामध्ये कोबाल्ट आहे, हे माहिती आहे का तुम्हाला. ही जटिल संयुग, म्हणजे तुम्हाला जटिल संयुगाची तीन उदाहरणं तर इथे पाठ झाले. हिमोग्लोबिन पाठ झालं, त्याच्यानंतर तुमचं क्लोरोफिल पाठ झालं, आणि सायनोकोबाल्मिन पाठ झालं. ही जटिल संयुग आहे, म्हणजे संयुगाचे तीन प्रकार आहे, तुम्हाला कळले. संयुगाच्या रेणूमध्ये वेगवेगळे अणू रासायनिक बंधाने जोडलेले असतात, ते आपण पुढे बघतो. रासायनिक बंध बघा बरं का, तुम्हाला या ठिकाणी मिश्रणाचे प्रकार, त्याच्यानंतर प्रावस्था फेज नावाची एक कन्सेप्ट आहे की एक सारखे संघटन असलेले जे द्रव्याचा भाग आहे त्याला आम्ही प्रावस्था म्हणतोय, फेज म्हणतोय. एक सारखे संघटन असलेले द्रव, जेव्हा मिश्रणाच्या सर्व घटकांची मिळून एकच प्रावस्था असते तेव्हा त्याला आम्ही
समांगी मिश्रण म्हणतो बघा, सारख्या पद्धतीचं सगळं समांगी आहे. दोन किंवा अधिक प्रावस्थांमध्ये विभागलं असेल तर त्याला आम्ही विषमांगी मिश्रण असं म्हणतो आहे, लक्षात ठेवा. बघा किती भारी उदाहरण दिले आणि हे लक्षात ठेवावं लागतं मग. काय म्हटलंय, एका स्थायूचे एकत्रित असलेले सर्व कण मिळून एकच प्रावस्था तयार होते. समजा तुम्ही म्हटले दगडांचा ढिगा आहे, ती एक प्रावस्था झाली. बघा प्रावस्था हा शब्द समजून घेण्यासारखा, एकच म्हणजे एक स्थायू आहे एकत्रित असलेले किंवा एका पात्रात असले प्रावस्था कशाला म्हणतो मी लक्षात. आता द्रवरूप पदार्थ आहे, त्यामध्ये विरघळलेले सर्व द्रावणीय पदार्थ आहे, त्याची एक प्रावस्था. तुम्ही म्हणजे समुद्राचं पाणी सगळं एक ती प्रावस्थाची, एक समुद्राची. द्रवाच्या किंवा एकत्रित असलेल्या सर्व थेंबांचे मिळून एक प्रावस्था आहे, म्हणजे पावसाची थेंब आहे, सगळे थेंब एकत्र, सगळी प्रावस्था आहे पावसाची थेंब. हा एकाच पात्रात किंवा एकत्र असलेल्या परंतु एकमेकांमध्ये न मिसळलेल्या द्रवांच्या प्रावस्था मात्र स्वतंत्र असतात. तुम्ही म्हणले तेल आहे आणि पाणी आहे, तेल आणि पाणी मिक्स होत नाही. तेलाची प्रावस्था वेगळी, पाण्याची वेगळी, तेलाची वेगळी, पाण्याची वेगळी, आणि एकत्र असेल काही सर्व वायू त्याची सुद्धा एक प्रावस्था. हवा आहे सगळी एकत्र, त्याची एक प्रावस्था तयार होते. प्रावस्था हा शब्द मला वाटतं तुम्हाला कळाला असावा. प्रावस्था हा शब्द जो आहे तो कळणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो, ज्या मित्रांना विविध परीक्षांची तयारी करायची आहे, स्टडी मटेरियल पाहिजे आहे, मग त्यामध्ये इंग्लिश असेल, मराठी असेल, जी के चे सगळे विषय असतील, गणित बुद्धिमत्ता असेल, हे सगळं आणि करंट अफेअर्स 299 मध्ये भेटणारे हा नंबर आहे. फोन पे, गुगल पे, पेटीएम करा, त्या नंबरवर तुम्हाला भेटून. अभ्यासकट्टा नावाचा ऍप आहे, इथे जाऊन तुम्ही बॅचेस घेऊ शकतात, लाईव्ह असेल, रेकॉर्डेड असेल, सगळं सगळं मटेरियल तुम्हाला इथे भेटेल. अभ्यासकट्टा ऍपवर या ठिकाणी भेटणार आहे. बघा आता लहान लहान कन्सेप्ट आणखी आपल्याला समजूनच घ्यायचे आहे. आज तुमचं सगळं 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 तुमच्या डोक्यातलं जे काही आहे ना लहान सहान गोष्टींबद्दलचं थोडंसं अज्ञान म्हणूया किंवा कन्फ्युजन म्हणूया, ते परफेक्ट करण्यासाठी मी आलो. तर याच्या इतकं सोप्या भाषेमध्ये कुठेच नाही, कुठेच नाही. द्रावण कशाला म्हणत, आपण याच्या आधी द्रव्य बघितलं, आपण शब्द काय बघितले याच्यामध्ये, द्रव्य हा शब्द बघितला. द्रव्याचे तीन प्रकार आहे, त्याच्यामधला एक प्रकार आम्ही द्रव बघितला. हे दोन ऑलरेडी आम्ही बघितले, अजून तुम्हाला इथे द्राव्य येणार आहे, द्रावक येणार आहे, द्रावण आहे, म्हणजे तुमचा घोळ कमी झाला पाहिजे. आता सगळ्यात ब्रॉड कन्सेप्ट काय, द्रव्य, त्याचा एक भाग आहे द्रव. द्रावण कशाला म्हणायचं, दोन किंवा अधिक पदार्थांच्या समांगी मिश्रणाला द्रावण म्हणायचं, सोल्युशन. समांगी मिश्रण म्हटलं, समांगी, समांगी सारखे अंग असलेले द्रावण, म्हणजे मीठ पाणी आहे, समांगी मिश्रण तयार होतं, मिठाचं पाण्यातलं द्रावण आहे. हा आता इथे दोन समांगी, समजा मीठ आणि पाणी, याच्यात जो सर्वाधिक प्रमाणातला घटक आहे त्याला द्रावक म्हणायचं, जो जास्त प्रमाणात पाणी जास्त आहे ना तो द्रावक, आणि तो कमी प्रमाणात आहे का, तो पाण्यामध्ये जे मीठ टाकलं का ते द्राव्य. ते म्हटलं की चला इथे एवढं मोठं पाणी होतं अर्धा लिटरभर आणि त्याच्यामध्ये थोडंसं पावशेरभर मीठ टाकलं, द्रावक काय, पाणी द्रावक आहे. जे जास्त आहे का ते द्रावक आहे. एखादं मीठ जास्त असेल त्यात पाण्यात थेंब टाकले तर तुमचं ते वेगळं होईल, पण इथे पाणी द्रावक आहे आणि मीठ द्राव्य आहे. आता हे जे द्राव्य आहे हे द्रावकामध्ये मिसळून द्रावण बनण्याची क्रिया म्हणजे विरघळणी. मीठ ते पाण्यामध्ये विरघळत आहे असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा हे आहे. द्रावणातील घटकांच्या अवस्थांप्रमाणे द्रावणाचे अनेक प्रकार या ठिकाणी तयार होत असतात, हे लक्षात ठेवा. मग समुद्राचे पाणी असेल, पाण्यात विरघळलेले मुरचूद असेल, पाण्यामध्ये विरघळलेले मीठ असेल, साखरेचं पाक असेल, ही द्रावण काय करतात, म्हणजे बघा द्रावणाचे वेगवेगळे प्रकार आहे. द्रवामध्ये स्थायू आहे म्हणजे पाण्यामध्ये मीठ, द्रवात स्थायू, साखरेतलं पाक, पाण्यातलं मोरचूद, द्रवामध्ये स्थायू आहे. याच्यावर प्रश्न आला बरं का, द्रवामध्ये द्रव म्हणजे काय, व्हिनेगार असेल, विरल सल्फ्युरिक आम्ल असेल, द्रवामध्ये द्रव आहे. त्याच्यानंतर वायूमध्ये वायू, हवा आहे. स्थायूमध्ये स्थायू, पितळ, पोलाद, स्टेनलेस स्टील आहे. द्रवामध्ये वायू, क्लोरीनयुक्त पाणी असेल, हायड्रोक्लोरिक आम्ल असेल. प्रकार लक्षात ठेवा का, म्हणजे कशाला, हे म्हणजे लॉजिकल आहे, हे काय जास्त तुम्हाला असं हे करण्याची गरज नाहीये. वायू म्हटलं की तुम्हाला लगेच हवा आठवते, स्थायू म्हटलं की पितळ वगैरे स्थायू ते आठवतं. समांगी मिश्रणाचे म्हणजेच द्रावणाचे संघटन संपूर्ण राशीभर एकसारखे असते, एवढं लक्षात ठेवा. समांगी आहे ना, समांगी हा शब्द म्हणा, सगळं सारखं आहे ते, मिश्रण सारखं आहे.
आता हा द्रावक पारदर्शक द्रव जर असेल तर द्रावण सुद्धा पारदर्शक असतं आणि ते गालन कागदातून आतात. जर पारदर्शक तर दोन्ही पारदर्शकच होणार ना. आता पुढचं जे आहे सस्पेन्शन, निलंबन कशाला पाहिजे बघा. लहान गोष्ट आपल्या प्रशासकीय भाषेमध्ये एकाला सस्पेंड करणं म्हणतो, कामावरून काही काळासाठी कमी करणं. इथे काय सस्पेन्शन आम्ही कशाला म्हणतो, निलंबन आम्ही कशाला म्हणतो. पाणी आणि भुसा यांचं विषमांगी मिश्रण आहे, म्हणजे पाणी हे द्रव आहे, भुसा हे स्थायू आहे. यांचं जे विषमांगी मिश्रण आहे ना त्याला आम्ही निलंबन म्हणतो. म्हणजे पाणी असेल आणि एका ठिकाणी द्रव आहे, एका ठिकाणी स्थायू असेल, असं असेल तर ते विषमांगी मिश्रण त्याला आम्ही म्हणतो आहे. आणि निलंबनातील जे स्थायू कण आहेत त्यांचा व्यास हा 10^-4 पेक्षा जास्त असतो. व्यास किती असतो, तेवढा व्यास असला पाहिजे एक जनरल हा. त्यातून प्रकाशाचं संक्रमण होत नाही. ते सामान्य गालन कागदावर स्थायू कण जे आहे अवशेषी म्हणून राहतात आणि निलंबनातील द्रव आणि स्थायू जे आहे विलगीकरण होतं. म्हणजे आम्हाला द्रव वेगळं काढता येतं. आम्ही जे चाळणीने चाळतो गाळतो ना, म्हणजे तुम्ही तुम्हाला सोपं उदाहरण देतो मी आपल्या याच्यातून. चहा माहीत असेल, चहा चहामध्ये आपण चहा पावडर टाकतो. चहा तयार झाला, आम्ही गाळणीने चहा गाळून घेतो. वरती ते चहाची पत्ती त्या गाळणीमध्ये राहते, ते झालं स्थायू आणि खाली जो चहा येतोय द्रव, निलंबन. कळतंय का? बघा सोपं आहे, म्हणजे लय अवघड नाहीये, समजून घेण्यासारखं आहे. कलिलावर प्रश्न आलाय, कलाइड. कलिलावर प्रश्न आलाय, काय म्हणते. दूध आणि पाणी यांचं मिश्रण अर्धपारदर्शक जे आहे, प्रयोग केले बरं का. आपण प्रयोगात जास्त घुसलो नाही, पण तुम्हाला डायरेक्ट सांगतो. प्रकाशाचा आपतन याच्यावर केलं तर त्याचे काही प्रमाणावर संक्रमण होतंय, काही प्रमाणावर आपस्करण होतंय प्रकाशाचा कलिलामधून. आता आपस्करण कशाला म्हणायचं, संक्रमण कशाला म्हणायचं, हे प्रकाश नावाच्या टॉपिकमध्ये आपण बघितलं ऑलरेडी. इथे कळेल तुम्हाला, म्हणजे हे विषमांगी मिश्रण एकतर पाण्याच्या प्रावस्थेमध्ये दुधाच्या प्रावस्थेचे सूक्ष्मकण जे आहे सर्वत्र विखुरलेल्या स्थितीत आहे. कलिलामध्ये ना पाणी दूध उदाहरण उदाहरण म्हणून बरं ते. व्याज जवळपास 10^-5 आहे आणि हे जे विषमांगी मिश्रण आहे त्याला आम्ही कलिल म्हणतो. ते आम्ही तिकडे समांगी मिश्रण बघितले, द्रवाद्रव वायू तो वायू, पण हे जे विषमांगी आहे का त्याला कलिल म्हणायचं. शब्द तो आहे, तो महत्वाचा आहे. कलिलातील गाळांच्या व्यासापेक्षा सामान्य गाळण कागदाची छिद्र मोठी असतात. गाळण क्रियेमुळे कलिल या विषमांगी मिश्रणाचे विलगीकरण होत नाही. निलंबनामध्ये होतंय विलगीकरण, निलंबनामध्ये विलगीकरण होतंय. पत्तीवरती राहते चहा, खाली येतोय, कलिलात नाही होत. दुधात पाणी टाकलं रे टाकलं, पाण्यात दूध टाकलं गाळलं, दोन्ही सोबत खाली येणारे अर्ध ती अर्ध ही. दूध हे एक स्वतःच कलिल आहे, कारण दुधामध्ये ऑलरेडीच पाणी आहे, स्वतःच एक कलिल आहे. यामध्ये पाणी या माध्यमामध्ये प्रथिन आहे, स्निग्ध पदार्थ आहे, स्थायुकाने हे सगळं आहे कलिल. कलिलाचे वैशिष्ट्य लक्षात घ्या. याशिवाय वायूमध्ये स्थायू, धूर म्हणतो आपण त्याला, वायूमध्ये द्रव, धुके, ढग, हे कलिलाचे प्रकार आहे. धुके ढग त्याला वेगवेगळं नाही करता येणार, त्याला वेगवेगळं करता येणार नाही, लक्षात घ्या. आता संयुग कशाला म्हणायचे बघा. हा संयुग हा शब्द आहे ना आपला पिच्छा पुरवत असतो. आपण बरेच जण संयुग काय भानगडी कळत नाही, लवकर आम्ही कन्फ्यूज होत राहतो. संयुग आम्ही जेव्हा द्रव्याचे प्रकार बघतो ना, त्याच्यामध्ये मूलद्रव्य बघतो. सर्वात साधं संघटन असलेलं जे काही द्रव्य आहे का त्याला आम्ही मूलद्रव्य म्हणतो. एकदम सोपं जे असतं ना, काहीच गुंतागुंत नाही, ती मूलद्रव्य. मात्र संयुग आणि मिश्रण यामध्ये संघटन आम्ही तपासलं की थोडस दोन किंवा अधिक घटकापासून बनलेलं जे असतं ना त्याला आम्ही संयुग म्हणतो किंवा मिश्रण म्हणतो. एकटं सिंगल नाही आहे इथे, इथे डबल आहे. संयुग असेल किंवा मिश्रण असेल, इथे ते एकमेकासोबत जोडलेले आहे की स्वतंत्र आहे. म्हणजे जोडलेले असेल तर ते संयुग आणि मिक्सिंग असेल तर ते मिश्रण. हे या ठिकाणी लक्षात घ्यावं लागतं. पुढे आपण जातोय. काही यांनी या ठिकाणी हे दिले आहेत प्रयोग वगैरे दिले, आपल्या डायरेक्ट आपल्या कामाच्या मुद्द्यावर जायचे. रेणूसूत्र आणि संयुज आम्हाला समजून घ्यायचे आहे. मुले ट्यूबलर फॉर्म्युला आणि व्हॅलेन्सी. रेणूसूत्र हा शब्द सुद्धा बऱ्याच जणांना बरेच दिवस कळत नाही. जे संयुग असतं ना, संयुग याच्यामध्ये ना मूलद्रव्याचं प्रमाण हे ठराविक असतं. इथे ठराविक शब्द संयुग म्हटलं ना एक विशिष्ट रेशिओ आहे, एवढंच असलं पाहिजे त्याच्यामध्ये तर त्याला ते संयुग म्हणतात. इतकंच प्रमाण असलं पाहिजे. संयुगाच्या रेणूमध्ये घटक मूलद्रव्याचे जे अणू आहे ते विशिष्ट संख्येने एकमेकांना जोडलेले असतात. घटक मूलद्रव्यांचे अणू
विशिष्ट संख्येने एकमेकांना जोडलेले असतात. संयुगाच्या एका रेणूमध्ये कोणकोणत्या मूलद्रव्याची प्रत्येकी किती अणू आहेत हे रेणू सूत्राच्या सहाय्याने दर्शवलं जातं. आता रेणू सूत्राची एंट्री झाली हा या ठिकाणी रेणू सूत्राची एंट्री झाली. रेणू सूत्र कसाठी आहे? जे संयुग आहे ना त्याच्या रेणूमध्ये कोणकोणती मूलद्रव्य आहे, किती मूलद्रव्य आहे, किती अणू आहे त्या मूलद्रव्याचे, किती अणू आहे. तुम्ही म्हणले ऑक्सिजन आहे आणि हायड्रोजन आहे, पण हायड्रोजनचे किती अणू आणि ऑक्सिजनचे किती अणू हे सांगण्यासाठी जे लिहितोय आम्ही त्याला म्हणायचं रेणू सूत्र. की जनक कळाला बोलणार आहे आपण, रेणू सूत्र बघणार आहे आपण. आता याच्यानंतर तुम्ही चुकत नाही. आता हे जे रेणू सूत्र याच्यामध्ये सर्व घटक मूलद्रव्यांच्या संज्ञा व प्रत्येक संज्ञेच्या पायाशी त्या त्या अणूंची संख्या असते. रेणू सूत्र कशाला म्हणतोय आम्ही बघा, या ठिकाणी तुम्हाला एक तक्ता दिलाय आणि मला वाटतं तुम्हाला उत्तर देता येईल, उत्तर देता येईल. एक उदाहरण तुम्हाला सोडवून दिलंय, पुढची उदाहरणं तुम्ही सोडवणार आहात. बघा जरा नीट लक्ष द्या. पाण्याचं रेणू सूत्र काय माहितीये? H2O. एकदम सोपे प्रश्न येतात परीक्षेत. आता मग तुम्ही म्हणाल H जो आहे हा मूलद्रव्य, याच्यामध्ये किती अणू? H चे दोन अणू. बघा H2 म्हटलं, खाली पायथ्याशी लिहून टाकलं H चे दोन अणू. ऑक्सिजनचा एक अणू आहे, एक लिहायचा नसतो. तुम्ही म्हणाल H2O1 का नाही लिहिला? हायड्रोजन क्लोराईड मध्ये HCl, H म्हणजे हायड्रोजन, Cl म्हणजे क्लोराईड. मग इथे काय घटक मूलद्रव्य तुम्हाला माहित आहे की एक हायड्रोजन आहे आणि एक Cl आहे. अणूंची संख्या काय? इकडे एक आणि इकडे एक, संपला विषय, काही दिलंच नाही ना. मिथेन मध्ये काय आहे? CH4 म्हणजे एक C आहे आणि दुसरा H आहे, पण H चे 4 आहे आणि C एकच. मॅग्नेशियम क्लोराईड आहे, मॅग्नेशियम आणि क्लोरीन, मॅग्नेशियमचा एकच अणू आहे आणि क्लोरीनचे मात्र दोन अणू आहेत. पण रेणू सूत्र बघा बघा, मॅग्नेशियम क्लोराईडचं रेणू सूत्र काय आहे, मिथेनचं रेणू सूत्र CH4 विचारलं गेलंय. काय वेळेस तुम्हाला फक्त साधारण प्रश्न आले की रेणू सूत्र सांगा एकदम म्हणजे सरळ शिवेला वगैरे. आता संयोजक असाल म्हणे हा एक प्रश्न येतो. संयोजक थोडासा ओझरता उल्लेख या ठिकाणी आहे म्हणून सांगतो. म्हणजे रेणू सूत्र आणि रेणू मधील विविध मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या याचा संबंध आपल्या वरच्या तक्त्यावरून दिसला. आणि अणू हे एकमेकांना रासायनिक बंधाने जोडलेले असतात हे लक्षात. त्याच्यामध्ये काहीतरी बंध आहे, नातं आहे, नातं म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये. आणि हा जो अणू आहे ना, दुसऱ्या अणूशी जो रासायनिक बंधाने जोडला जातो ना, त्याची जोडणं आहे, त्याची ती जी क्षमता आहे, तो प्रत्येक अणूचा रासायनिक गुणधर्म आहे. तो कोणासोबत जोडला जाणार, कोणासोबत नाही जोडला जाणार, रासायनिक गुणधर्म तो ठरवणार. आणि ती किती ती क्षमता एका संख्येने दर्शवली जाणार ती म्हणजे त्या अणूची संयोज. हा दुसऱ्यासोबत किती चांगली मैत्री करू शकतो आणि किती नाही करू शकत, हा कोणाबद्दल कोणाबरोबर चांगली मैत्री करू शकतो, हा कोणासोबत याला राहायला आवडतं हे सांगणार विज्ञानातलं नाव म्हणजे संयोज. हे संयोजमध्ये एक अणू त्याच्या संयोजे इतके रासायनिक बंध इतर अणूबरोबर करतो. संयोजे इतक्या जेवढी संयोज आहेत तेवढे. आणि मूलद्रव्याची जी संयुजे असते त्याच्या विविध संयुगांमध्ये स्थिर असते हे सुद्धा आम्हाला माहित असलं. संयुजा पुढे येत जाणार आहे हा शब्द, संयुजा हा शब्द पुढे येत जाणार आहे. आता तुम्हाला याचे संयुजे वगैरे तक्ता दिला आहे, याच CL संयुगाचे रेणू सूत्र तुम्हाला दिले, CL H2O H2S NH3. मग त्याची घटक मूलद्रव्य कोणते आहे, याचे संयुजा कोणते आहे, एकूण बंध किती आहे, X ची संयुजा किती आहे, तक्ते दिले तुम्ही हे समजून घेऊ शकतात. आणखी सगळ्यात सोपं हायड्रोजनचे संयोजा एक आहे हे मात्र नीट लक्षात ठेवा. असं एकदम सोपं सोपं नसतं चुकवायचं. आणि ज्यांना पहिल्या पट्ट्यामध्ये जेवढं कळतंय ना टप्प्यात तेवढं 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 लक्षात ठेवा. चला लय मी तज्ञ होणार पहिल्या त्याच्यामध्ये असं काही समजू नका. नवीन पुन्हा दुसऱ्यांदा तुम्ही हे लेक्चर बघितलं, तिसऱ्यांदा बघितलं, तुम्हाला एक लेक्चर 10 वेळा बघता येणार. हे जे अभ्यास कट्टा ऍप आहे ना, आपण याच्यात काय केलं माहिती की एक लेक्चर तुम्हाला लाईव्ह बघता येईल आणि नंतर सुद्धा 10 वेळा बघता येईल ती सुविधा दिली. आणि हे जे रेणू सूत्र आहे ते कसं लिहायचं, मूलद्रव्याचे संयुग जेव्हा माहीत असेल ना तर तिरकस गुणाकार पद्धतीने संयुग या ठिकाणी संयुगाचं रेणू सूत्र लिहिता येतं ती माहीत असेल. तिरकस गुणाकाराचा कार्यक्रम तुम्हाला मला वाटतं सगळ्यांना ऑलरेडी माहीत असावा. तरी बघू बघू आपलं समजून, आपल्याला लहान बाळच व्हायचंय आता, आपल्याला लहान मूल व्हायचंय आणि सगळं समजूनच घ्यायचं. कारण एवढं सोप्या पद्धतीने तुम्हाला आता MPSC चे मास्तर लोक नाही शिकवायला रिकामे. प्रत्येकाला वाटतंय पोरं लय हुशार आहे, मी सुद्धा लय हुशार झालोय, आता एवढं बारीक मी नाही शिकवत, मी शिकवणार.
मी शिकवणार आहे, मला माहिती आहे, बऱ्याच जणांना हे अजूनही नाही लक्षात येईल. बघा, घटक मूलद्रव्याची संज्ञा लिहायची, म्हणजे तुम्ही एक सी लिहिली, एक ओ लिहिली, कार्बन आहे, एक ऑक्सिजन आहे, मग त्याची संयोजक खाली लिहायची. कार्बनची संयोजक समजा चार आहे, ऑक्सिजनची दोन आहे. आता कार्बनची चार आहे, ऑक्सिजनची दोन आहे, मग हे आमचा तिरपा गुणाकार करायचा. तुम्हाला तिरपा गुणाकार बघा, सीच्या पुढे ना हा दोन लिहून टाकायचा, ओच्या पुढे इकडचा चार लिहून टाकायचा. रेणू सूत्र तुमचं आलं, संयुजा. रेणू सूत्रामध्ये संयुजा आहे, लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. रेणू सूत्र म्हणजे संयुजेचा गेम आहे, ते लक्षात ठेवा. तुम्हाला मूलद्रव्य दिले, त्यांच्या संयुजा दिल्या आणि रेणू सूत्र लिहायचे. किती जण लिहिणार बघा. आता तुम्हाला तिरपा गुणाकार करायचा. सीच्या पुढे एक लिहिणार का? लिहिण्याची गरज नाही. एचच्या पुढे काय लिहिणार? बघ, सी एच फोर. काय कशाला म्हणतो आम्ही सी एच फोर? कोणतं मूलद्रव्य काय तयार होतं इथे? आता इथे एन काय तयार होणार सांगा मला, कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या. एफ आणि एस दोघांच्या संयुजा दोन दोन आहे, काय येणार? सी आणि ओ. सांगा पटका. रेणू सूत्र कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे आहे, मला वाटतं हे तुम्हाला कळालेलं आहे. खाली आणखी दिलंय तुम्हाला संयुजा दिलाय, बरंच काही दिलंय. ओके, हायड्रोजनचं संयुजा एक आहे, ऑक्सिजनचे दोन आहे हे लक्षात ठेवा, नायट्रोजनची तीन आहे हे लक्षात ठेवा, फेरसची दोन आहे हे लक्षात ठेवा. आता ते संयुजा कसे येते, काय येते, ते आपण पुढे बघणार आहे. अभ्यास कट्टा नाव लक्षात ठेवा, मग तुमचं सगळं सोपं होत जाणार आहे. अभ्यास कट्टा ॲप आहे, डाउनलोड करून घ्यायचं आहे. प्ले स्टोअरवर जा, त्या ठिकाणी जाऊन डाउनलोड करा. तुम्हाला एम पी एस सीचा फाउंडेशन कोर्स सुद्धा या ठिकाणी आहे, नवीन कोर्स आहे, आणि कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी ची स्पेशल बॅच आहे. त्याच्या टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला त्याच्यात देणार आहे. टेस्ट सिरीज आपण आता सुरू करायला सुरुवात केली आहे, म्हणजे बनवायला सुरुवात केली, थोड्या थोड्या तुम्हाला त्या अपडेट होत राहणार आहे. आता आपलं आहे प्रश्न उत्तर. सगळ्यात महत्वाचं हे सेशन आहे की हे तुम्हाला उत्तर द्यायचे आहे, सगळ्यात महत्वाचं. या सगळ्या पीडीएफ मी तुम्हाला अभ्यास कट्टा ॲपवर अवेलेबल करून देणार आहे, टॉपिक वाईज करून देणार आहे. तुम्हाला ते पीडीएफ वाचायचे, त्याच्यावरचं लेक्चर बघायचे, त्याच्यावरचे प्रश्न सोडवायचे. मला वाटतं याच्यापेक्षा चांगला उपक्रम तुम्हाला कोणी देणार नाही, त्याच्यापेक्षा चांगला उपक्रम नाही. स्थायूच्या कणामध्ये आंतररेन्युएबल हे कसे असते, कमीत कमी, मध्यम, जास्तीत जास्त, अनिश्चित, मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर. मग तुम्हाला स्थायू सोबत द्रव्य आणि वायूचं सुद्धा आठवलं पाहिजे. सगळं स्थायूवर बाह्य दाब दिल्यावर सुद्धा त्यांचे आकारमान कायम राहते, याला आम्ही काय म्हणतो? आकार्यता, असंपीड्यता, प्रवाहिता, स्थितीस्थापकता. बाह्य दाब दिला, आकारमान कायम राहते. काय म्हणणार? द्रव्याचे वर्गीकरण हे मिश्रण, संयुग आणि मूलद्रव्य या प्रकारामध्ये करताना कोणता निकष लावला जातो? बघा, आम्ही त्याला मिश्रण म्हणतोय, संयुग म्हणतोय आणि मूलद्रव्य म्हणतोय. द्रव्याचं वर्गीकरण आम्ही द्रव्याचं वर्गीकरण करतोय कशाच्या याच्यानुसार, म्हणजे द्रव्याची अवस्था, प्रावस्था, द्रव्याचं रासायनिक संघटन काय, उत्तर आलं पाहिजे. मी शिकवलंय आणि तुम्ही शिकले म्हणून हे उत्तर तुमचं परफेक्ट असणार आहे, मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हे उत्तर यायला लागले की स्वतःची पाठ थापटून घ्या, मी आता हुशार झालोय म्हणा बस. कोणी दुसरं कोणी सांगायचं तुम्हाला तो हुशार झाला? तुम्ही स्वतःच हुशार होणार आहे. दोन किंवा अधिक घटक पदार्थ असणारे जे द्रव्य आहे त्याला आम्ही काय म्हणतोय? मिश्रण, संयुग, मूलद्रव्य, धातू. दोन किंवा अधिक घटक पदार्थ असणार. बघा, दोन जिथे दोन आला, दोन किंवा प्लस आला, तिथे काय बनते मला सांगा कमेंट बॉक्स. दूध हे द्रव्याच्या कशाचं उदाहरण आहे? द्रावण, समांगी मिश्रण, विषमांगी मिश्रमण, निलंबन. दूध काय आहे? मी तुम्हाला पाणी काय आहे तेही सांगितलं, मी तुम्हाला दूध काय आहे तेही सांगितलं, मी तुम्हाला कलिल काय आहे तेही सांगितलं. पाणी, पारा, ब्रोमिन यांच्यामध्ये साधर्म्य आहे, तिघ सुद्धा काय बघा, पाणी, पारा आणि ब्रोमिन. बरं, तुम्हाला ते तीन जटिल संयुग आठवत आहेत का? मी तुम्हाला जे सांगितले जटिल संयुग मला आठवत आहेत, तुम्हाला आठवत आहेत? म्हणजे मला इथेच मी शिकलोय, तुम्ही सुद्धा शिकलाय. बघूया आपण किती जण कमेंट बॉक्समध्ये उत्तर देत आहेत. आणि शेवटपर्यंत जे लेक्चर बघतायत, जीव तोडून बघतायत, त्यांच्यासाठी जे लेक्चर बनवलेले आहेत, हौसे नवशे आपल्याला नकोचे, आपल्याला पाहिजे गौशे. कार्बनची संयुजा चार आहे, ऑक्सिजनची संयुजा दोन आहे, यावरून काय समजतं? कार्बन डायऑक्साईड या संयुगामध्ये कार्बनचा अणू व एक ऑक्सिजनचा अणू यांच्यामध्ये रासायनिक बंध आहेत. किती रासायनिक बंध आहे? एक, दोन, तीन, चार. हा मुद्दा महत्वाचा, ज्याला कळालं त्याला उत्तर देता येईल, ज्याला कळालं त्याला उत्तर देता येईल. तुम्हाला उदाहरणं द्यायचे. गटात न बसणारे शब्द सोने, चांदी, तांबे, पितळ, काही मिक्सिंग आहे, काही ओके मध्ये एकच आहे, मला सांगायचंय. आपण बघितलं दोन, तुम्हाला पिताजी एक शॉर्टकट सांगितलंय,
भ्रांतक नावाचं एक शॉर्टकट सांगितलंय. इथे या प्रत्येकाची उदाहरणं तुम्हाला द्यायची आहे. बघा इथे क्षार कसं आहे, बघा पाण्यातला खारट चव जी असते क्षारामुळे ना, ती एक लक्षात ठेवा. बघा लोणारची क्षारता 7.9% आहे, लोणार सरोवराची. प्रशांत महासागराची क्षारता ही 3.5% आहे. भूमध्य समुद्राची 3.8%. मृत समुद्राची 33.7%. खरं म्हणजे ही क्षारता हजारीमध्ये दाखवली जाते, पण ती टक्केवारी दाखवली. मृत समुद्राची सगळ्यात जास्त क्षारता जवळपास 34% क्षार आहे मृत समुद्रामध्ये, ते लक्षात ठेवा. पितळमध्ये काय असतं, तांबे 70% असतं आणि जस्त 30% असतं, तेही लक्षात ठेवा. लहान गोष्टी आहे, मला वाटतं तुम्हाला हे शिकवलेलं आवडत असणार आहे. या पद्धतीने तुम्हाला कोणी शिकवत नाहीये सध्या. बघा वेगळं ओळखा, रंग माझा वेगळा, चला याच्यात सांगा उदक लिंबोरस कार्बन पोलाद काय वेगळं, प्रश्न याच्यातूनच येणार तुम्हाला. तुम्ही म्हणतात ना कंबाईनला विज्ञान लागू, तुम्ही वाचानच झाले ना, तुम्हाला आवड काय वाटलं. पाणी पारा ब्रॉमिन पेट्रोल वेगळं सांगा. साखर पीठ मिठाचं खाण्याचं सोडा मोरतूद वेगळं. हायड्रोजन सोडियम पोटॅशियम कार्बन वेगळं सांगायचं हे वेगळेवेगळे ओळखायचे. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहे. तुम्ही या लेक्चर सिरीजला जबरदस्त रिस्पॉन्स देत आहे, त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. थँक्यू.